और सरपंच काय लड़ा है कौन सा ग्राउंड रोल दिन अशा मैं पोटच लेखरू झाले 15 दिवस दवाखान्यात ऍडमिट है अब काय झालं त्याला मै मांजर जेवण ढकलं नाही 15 दिवसापासून मग काल खाली बस मग गप्पा करावं आपण इथं सांगा नाही तर बसून सांगा तुम्ही कोण आपण घेतले जवरक मांजर घरी येणार नाही चौरक खाली बसणार नाही मग जेवण घेऊन केलं का हे बी जेवण बी नाही करायचं जेवण नाही काहीच नाही पाण्याचा शितुडा घेतला नाही अजून की माझं बीमार झाली कशानं माझं बीमार कसं पडली त्याचा ठेपा लागला पाहिजे फक्त एकदा काटाच काढतो एखाद्याचा काटाच काटा मल भी घेऊन जरा आपण तो काटा काढू तेच मला काटाच मी येतो तुमच्यासोबत आमचा उंदीर कुठे कुठे इच मला धरलं तो उंदीर कुठे नो 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 ओ नो सरपंच सरपंच तिकडे बोला बोला आमचा उंदीर कसा झाला तुमच्या मांजरीन उंदीर 15 दिवस झाले दवाखान्यात माझर 15 दिवस झाले दवाखान्यात काय म्हणतो तू तुमचा उंदीर कोणा खाल्ला ते काही माहित नाही आम्हाला आता जे काय ते आता सरपंचाला बसवून ते सॉल्व करून घ्या हा आणि माझ्या मांजरी तब्येत काय मी काय म्हणतो ती मांजर कोणा खाल्ली ती मांजर कोणा खाल्ली काय इंदूर कोणा खाल्ला तुमचा तुला माहित आहे का उंदीर कोण खात मांजर खाती हा मग मांजरच खाल्ला आणि तुमच्याच मांजरीन खाल्ला मांजर खाल्लं तो हा उंदराचं माझ्या घरात काम काय ऐका तुम्ही म्हणतो ते झालं ते झालं आता बसून सॉल्व करून घेऊ आपण मांजरीचं बिल झालं 57,000 रुपये 15 दिवस झाले मी मांजर ऍडमिट आहे दवाखान्यात पोड्याचे वरच्या लेकरा सारखी सांभाळी मी सरपंच जेवण उपाशी दे 15 दिवसापासून आणण्याचा कळ नाही अरे बाबा नवसं केले उंदरासाठी या गाड्यान मांजरासाठी केलं ना काही झालं 70,000 रुपये लागले त्या मांजराला हे माणूस जेवला नाही किती नुकसान आहे पाटील हे ऐकून राहिले मग मी बोक्याचा जीव जायची पाहिजे घरात जीव जायची ऐकू दिसून राहिले तर बसून सॉल्व करायचं आपल्याला पलीकडे वा मी अलीकडे येईन या बोक्याची जीव जायची पाहिजे म्हणतो घरात अरे हा का भांडणं करायचं का सरपंच अरे याय ना का WE चाली गेलं इथं अरे शांततेत घ्या रे अरे सरपंच सरपंच शांत भेटून घ्या आपण यपा मालक याला सोडायच नाही आपल्याला चला फक्त अरे माझा उंदीर यायचे आणि भांडणं आपले का माहिती बी खरं सोड तू पत्तू सोडा तू अरे सोडा अरे भांडण नका करू अरे भांडण नका करू रे भांडण नका करू भांडण नका करू रे आपण शांततेत मिटून घेऊ बसून सरपंच मांजर यायची उंदीर यायचा भांडणं आपले भूत भरायला जायचं रे आठ पर लवकर हात उचलला आपल्या आपल्या गोष्टी तू तिला सांगत ऐका सर तू मिटून घ्या आपला गांड जसं नाही म्हणजे तुमचा ऐका असं तुम्ही सरपंच काही बोलू नका बरं मी काय म्हणतो बोला ते मांजरीचं बिल भरण कोण आमचा उंदीर खाल्ला ना तुमच्या आपका सरपंच पण आपला उंदीर तर आपण कुत्र्यात नव्हतं उंदीर हो रे मग यायच्या माणसाने काय खाल्लं म्हणजे तुमच्या कुत्र्याचं नाव उंदीर आहे का मग हाव का हाव का कुत्र्याचं नाव उंदीर तुमच्या तुमचं कुत्रा खाल्लं आपलं कुत्र खाल्लं काय अरे व्हेजिटेरियन माणसं कुत्रा खाल्लं मी काय शांततेत घ्या पाटील शांततेत घ्या हे कुत्र्याचं नाव उंदीर ठेवलं या माय माहिती नाही आपल्याला पटकवायला काही आवरे ना बापा
आवरत नाही बाबा, तो कल्ले आता डब्ल्यू ई मध्ये घुसतो डायरेक्ट, उचलू उचलू टाकतो. हो ना, तर मी काय म्हणतो, हा मी आता ते सरपंचाला फोन लावतो, मग आपण मिटवून घेऊ आता ती. ठीक आहे, आपल्याला आवरत नाही मिटवूनच ती आपल्याला. उदवली शहर हात नाही आपल्याला. हॅलो, कुठं आहे सरपंच? या बरं इकडे या वाड्यावर या, आपल्या मिटून घेऊ आपण ते. काय ते भांडणं आपले तर. हो या. काय म्हणजे येतो म्हणजे. बरं सरपंच, हे बाया वर नका करू. त्याचा फोन आलता मला, त्यानं वाड्यावर बोलवलं, त्याला कुदवतोच डबल एकदा. काय म्हणतो, फोन कशामुळे आलता? मिटून घ्यायचं म्हणतो. देव मिटून घेऊ ना आपण. काय पांगवचे आपण ते समजून सांगू. त्याच्या बिल घेऊ आपण. हे दिसलं कि डोक्यात आग जाते. आग नो, पुरी आग पडू राहिली इकून. आगीच काही नाही, आपण भेटून घेऊ, पैसे घेऊन आपण त्याच्याकडून बिल घेऊ ना. काय सांगता तुम्ही? चला त्याच्याकड चला. कौ पाटील, ते येणार होते बदवकरी सर. ते फोन लावला होता मी त्याला आता. असं का? ती आल्यावर आपल्याला म्हणणे काय? या 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 आमच्या बोकांडी बसा. आवरत नाही ते आपल्याला. खाली बसू आपण त्याला. अरे काय चाललंय? या 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 बसू का? लय फुलं पडून राहिले तुमच्या तोंडातून आता. तर खाली बसा, बसा खाली बसा. कल्लू आवर रे. नाही नाही, फुलं पडून राहिले. फुलं आहे ना, आपल्याला मिटून घ्या ते. काय काय आता काय मिटवता? सगळी आग लागली ना याच्यावर. टाकून लागतो तू कुठं पण. तुम्ही मागून चालले पुढे ना. दगड मारत नाही मी तुम्हाला फेकून होते. इकडे पुढे बोल, त्याल बोल बर. घे मिटून काय द्यायचं मला बोला तुम्ही. मी समजून घालतो. बोला लवकर. हेपा, उंदीर आमचा गेला. हा जीवान गेला बिचारा. जीवान गेला, त्याची शपूट पण हाती लागू देईल तुमच्या माझ्या आमच्या. अरे कल्ल्या आपली मांजर रे, मांजर पोरच्या लेकरा सारखी सांभाळली होती रे. आता सांभाळली तर बिमार येईल ती. पैसे घेऊन आपण याच्या थांबंत चुप बस. अरे आग लागली रे कल्ल्या, आग लागली. आगे थोडं थंड करा, पान टाकून तिच्यात. बोला. अवघड झाले सरपंच. मिटक नाही ते विचार. बरं झालं, यांनी शपीला हात नाही लावून दंश केला असतं. उंदीर आपला स्वप्न होता. तुमची मांजर पाहून बिमार पडली. आमचा उंदीर जिमला जाजा. हा तर तुमच्या खोकड मांजरीला कसा पचन तू? आमची मांजर 8 टाइम रनिंग करत आहे दिवसात. 8 टाइम तुमच्या मांजरीनं बैरा ससाण्याशिवाय खाल्लं काय दुसरा? उंदीर कसा पचन? 10 किलोमीटर रन केली, 5 किलोमीटर केलं, ती नका सांगू. हे काय मिटून घ्याय? मी आता बोलत नाही, तूच मिटव. दोघ जण मिटव. घ्या इकडे या, तुम्ही जवळ या. सांगा तुम्ही, तुम्हाला दवाखान्यात खर्च किती लागला? 70,000 रुपये लागला. असं का? आमचा उंदीर गेला. आमचा उंदीर गेला ना. आपण एक काम करू. काय करता? आमचा उंदीर जवळपास आम्ही लांबून आणला असल्यामुळे तो होता 1.5 लाखाचा. 1.5 लाखाचा तुमचंही नुकसान झालं, आमचंही नुकसान झालं. बरोबर. मी तुम्हाला जबान देतो. हा तुम्हाला 57,000 रुपये खर्च लागला. हा तुमचे 57,000 रुपये मी देतो. बोला. हा आणि आमच्या उंदराची 1.5 लाख रुपये तुम्ही आपण भेटून देऊ. नो, मग तुम्ही आमची 1.5 लाख. हा देऊन टाकतो मी. थांबा सरपंच. सरपंच तूच बोल, तुला काय करायचं ते कर. ऐकून तर घ्या. हा ते आपल्याला 70,000 रुपये नाही 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 नाही. आमची आमचा उंदीर 1.5 लाखाचा होता. तुमचा उंदीर 1.5 लाखाचा होता. मी तुम्हाला शब्द देतो. हा तुम्हाला जेवढा खर्च लागला 57,000 रुपये मी देतो. पाटला नाही दिलं मी देतो. आणि आमच्या ते उंदराची छोटी मोठी रक्कम 1.5 लाख रुपये ती देऊन टाका. बघा सगळं. हा बरं, आपल्याला 1.5 लाख रुपये देणार. ती आपल्याला 70,000 रुपये देणार आहे. सरपंचासाठी 2 लाख इकले, 2 एकर इकली. आता यायच्या 1 लाखासाठी 1/2 एकर इकू. दिले तुला 1 लाख. 1 लाख 1.5 लाख रुपये नाही, 1.5 लाख. आणि आपल्याला किती घेणार? हा आमचे 57,000 पण आम्हाला वापस लागेल. हा देऊ 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 देऊ. चला मग मिळलं मग. चला या, चला या, चला या. तुम्ही पाटील इकडे या. याच्या म्हणून याची मी म्हणून म्हणतो की राजकारण गायराज यायचं. खरं मल्ले जबरदस्त मिटवलं होतं. मग दोन्ही बॅकली राहिली. हा दवाखान्यात खर्च लागला 57,000 आणि आपल्याला देऊ 1.5 लाख रुपये. किती आलं आपल्याला प्रॉफिट? आपला प्रॉफिट लय मोठा आला.